जंबेस्फोट डोंगरीपाडा आणि पीर बाबा स्फोट पापडी असे चार संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर आई चंडिका जुचंद्र आणि आई गादी स्फोट चिंचोटी पाटीलपाडा, संघर्ष स्फोट भिनार आणि संकल्प स्फोट सावंतपाडा, आई योग संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल शेवटच्या सामन्यामध्ये. तर सामन्याला सुरुवात होते सागर गावड आणि निलेश सांबरे हे दोन सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅच मध्ये वैयक्तिक 28 धावा कुठल्या होत्या ते म्हणजे निलेश सांबरे याने. तर संदेश पवार पहिल्या षटकात आल्यासाठी पहिला चेंडू पादपन इनफील्ड खेळण्याचा प्रयत्न, मात्र पहिल्या चेंडू वरती सिंगल धाव मिळेल. या सिंगल धावीने धाव फलकाला सुरुवात झालाय. एक धाव ही धाव फलकावरती लागली गेली. सायलेबन टोकपाडा आणि आपण पाहतोय त्यांच्या समोर जुदानी वाली हा संघ. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय आणि आपण पाहतोय ही दुसऱ्या फेरीतील लढत या दोन संघांदरम्यान. अबुलेस पुन्हा एकदा बॅटची एज घेतली गेली शतरक्षापासून चेंडू थोडासा दूर. एका टप्प्याने हा चेंडू अडवला गेलाय, फील्ड केला गेलाय तोपर्यंत एकच धाव. पहिल्या दोन चेंडूवरती दोन सिंगल आल्यात. सिंगल ने धाव फलक पुढे सरसावला जाते तो म्हणजे दोन या धावसंख्येवरती दोन धावा या आतापर्यंत धाव फलकावरती लागल्या गेल्यात. यानंतर होणारा सामना अब्बू स्फोट खारडी आणि सिद्धिविनायक स्फोट वेलकडी या दोन संघादरम्यान. यावेळेस ऑन साईडला चाबुक शॉट, मात्र शतरक्षक तैनात आणि चांगला झेल. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने हा खेळण्याचा प्रयत्न झाला होता. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने हा स्ट्रोक खेळला होता सागर गावड याने, मात्र चांगला झेल असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, मात्र वाऱ्याच्या वेगामुळे हवेमुळे लगेच हा चेंडू थांबला गेला आणि चांगला झेल पकडला त्या क्षेत्रामध्ये. जुदानी वालीव संघ आज पूरा संघ पाहायला मिळतोय. आपण पाहतोय आज अनिल कांबळी पाहायला मिळत नाहीये, त्यानंतर आज संदीप सांबरे देखील पाहायला मिळत नाहीये. कुठेतरी प्लेयरची कमतरता जाणवते ती म्हणजे वालीव संघाला. तर वसंत सांबरे आला न्यू बॅट्समन स्ट्राईक वरती असेल. मात्र हा चेंडू अचूक टप्प्यावरती हाताला गेला. हा चेंडू आला निर्धाव. पहिल्या दोन चेंडूवरती दोन सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर हा चेंडू निर्धाव हाताला गेलाय. ह्या बॉलेस मात्र चेंडू सरळ यशरवरती क्लीन बोल्ड. वसंत सांबरे याची खेळी संपुष्टात, फलंदाज बाद. आपण किरण धूम यांचे आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. त्यानंतर विशाल फलटे आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक तेजस दादा गोवारी यांचं देखील आगमन होत आहे, त्यांचं हार्दिक स्वागत.
त्यांना विनंती असेल की आमच्या व्हीआयपी डॅश वरती या. तर वसंत आपण पाहतोय स्वस्त मध्ये बांधून माघारी परततोय, शून्याचा चष्मा घालून तो माघारी परततोय. मात्र त्याचा संघ अडचणीमध्ये सापडायचा मला काही हरकत नाहीये, कारण तीन ओव्हरचा हा सामना, या तीन ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा दहा फलकावरती लावाव्या लागतील, त्या म्हणजे जीवदानी वालीब या संघाला. मात्र आतापर्यंत फक्त आणि फक्त दोनच धावा दहा फलकावरती लागल्या गेल्या, चेंडू टाकून झाले ते पाच. पहिले दोन चेंडूवरती दोन सिंगल आले, त्यानंतर विकेट, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट पाहायला मिळते. शेवटचा चेंडू आपण लेग इस्टिव सोडून जाणारा हा चेंडू, लेग बायच्या स्वरूपात एक धाव ही नक्कीच नोंदवली जाईल दहा फलकावरती. एका धावेनिशी दहा फलक पाहते, पण तीन या धाव संख्येवरती दोन गडी बाद तीन धावा दहा फलकावरती लागल्या गेल्यात. यानंतर होणारा सामना अबुल स्पोर्ट खार्डी आणि सिद्धीवर एक्सपोर्ट बेलकडी या दोन संघादरम्यान असेल. दोन्ही संघाच्या कॅप्टन टॉस करण्यासाठी या पहिले षटक जर बघितलं तर चांगल्या प्रकारे हाताला गेलंय, ते म्हणजे संदेश पवार याने, संदेश पवार याने आपली पॉवर दाखवली पहिल्या षटकामध्ये. दोन विकेट्स फक्त तीन धावा त्याने खर्च केल्या, चांगली कामगिरी. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतो आपण ललेश गिंबल. ललेश किंबल दुसरं षटक हाताळण्यासाठी थोडीशी घाई करा, भरपूर वेळ घेतला जातोय. ललेश किंबल दुसरं षटक हाताळण्यासाठी यावेळेस ऑन साईडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, मात्र शतरक्षक आहे त्याच्या डोक्याच्या वरून हा चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार. षटकार गणेश सोमन हा नव्याने आलेला फलंदाज, मात्र त्याने आपलं अकाउंट षटकारानं ओपन केलंय. सहा धावा या सहा धावेनिशी धाव फलक देखील पुढे सरसवलं जाते, तो म्हणजे नऊ या धावसंख्येवरती, नऊ धावा धाव फलकावरती. ह्या वेळेस गती परिवर्तन केलाय, चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. पूर्णपणे बीट झालाय तो म्हणजे गणेश सुमन. चेंडू आला निर्धाव, धाव फलक स्थिरावला गेला ते म्हणजे नऊ या धावसंख्येवरती. तीन षटकाचा हा सामना, तीन षटकामध्ये जास्तीत जास्त धावा दहा फलकावरती लावण्याचा प्रयत्न असेल, मात्र आतापर्यंत फक्त नऊ धावा दहा फलकावरती लागल्यात. बॅटची एज विकेट किपरच्या मागे आपण पाहतोय शतरक्षक आहे फ्लाइंग स्लिप मध्ये, मात्र तोपर्यंत एक धाव पूर्ण. एका धावेनिशी धाव फलक पाहतोय आपण दुहेरी अंकामध्ये, दहा धावा दहा धावा दहा फलकावरती लागल्या जात आहेत. निलेश सामनेसाठी हाय चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर आताला गेलाय, पंचांची दोन्ही समांतर रेषेमध्ये पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवलेस खोलवर टेपाचा चेंडू हाताला गेला होता, चेंडू तो बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये एकदा कम्प्लीट झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी झालाय नॉन स्ट्राइक एंडकडे, आणि तोपर्यंत दोन धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्या. दोन धावेनिशी धाव फलक आता मात्र तेरा या धावसंख्येवरती, तेरा धावा दहा फलकावरती. चेंडू टाकून झाले ते आतापर्यंत चार, पाच चेंडू टाकून झाले, त्याच्यामध्ये एक व्हाईट शेडू देखील आपण पाहतोय हाताला गेलाय.
आणखीन दोन चेंडू बाकी असतील या ओव्हर मध्ये. यावेळेस नऊ चेंडूची नोंद झाली आपण पाहतोय. नो बॉल महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईल मध्ये नक्कीच हा चेंडू वेस्टर्न वरती लावण्याचा प्रयत्न. मात्र पंचांनी आपण पाहतोय हा चेंडू नो घोषित केलाय. मला वाटतं ओव्हरस्टेप आपण पाहतोय लाईन क्रॉस केलाय. आपण पाहतोय क्रीस मध्ये आपण पाहतोय बॅकफूट नो नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच फायदा मिळतोय तो म्हणजे निलेश सांबरे याला, कारण झेल फगाळला होता. मात्र पंचांनी नऊ चेंडू घोषित केला आणि आपण पाहतोय तीन धावा या मिळाल्यात. तीन धावेशी धाव फलक आता मात्र 16 या धावसंख्येवरती. फ्रेडचा चेंडू निलेश सांबरेसाठी, खोलवर टप्प्याचा चेंडू हाताला गेला. मात्र तोपर्यंत एक धाव ही पूर्ण केली गेली. एका धावेशी धाव फलक 17 या धावसंख्येवरती. 17 धावा धाव फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. तर शेवटचा चेंडू आला निर्धाव. तर षटक संपले. दुसऱ्या दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या ते म्हणजे 17 धावा. पहिल्या षटकामध्ये फक्त तीन धावा आल्या होत्या. मात्र दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या ते म्हणजे ललेश याने. आणखीन 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. तर शेवटचं षटक आपल्यासाठी गोलंदाज संतोष कालात. हा बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या समोर पाहिजे आपण निलेश सांबरे याला. निलेश सांबरे स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश सोमन 17 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी संतोष याला निमंत्रण दिले गेलंय. पहिला चेंडू दिशेने हाताळला गेलाय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये पाहायला मिळतात. व्हाईट बॉल, व्हाईट चेंडूची नोंद झालाय. व्हाईट ने धाव फलक पुढे साचवला गेलाय ते म्हणजे 18 या धावसंख्येवरती. अवलेस खोलवर टप्प्याचा हा चेंडू हाताला गेलाय. संधी नाहीये ती म्हणजे निलेश सांबरेकडे. मात्र एक धाव तोपर्यंत पूर्ण केली जाईल. एका धावेनिशी धाव फलक 19 धाव संख्येवरती. 19 रन 21 धावा धाव फलकावरती. पहिला चेंडू वाईड हाताला गेला. त्यानंतर ही सिंगल धाव. आणखीन 5 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामध्ये. या 5 चेंडूमध्ये जर 10 ते 15 धावा आल्या तर एक चांगला स्कोर धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. मात्र ते 10 ते 15 धावा नक्कीच गणेश आणि निलेशला घ्याव्या लागतील. मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये. चेंडूच्या खाली शतरक्षक आणि सोपा शैली इथे पकडला गेला. गणेश सोमन याची केली संपुष्टात. तर अशोक न्यू बॅट्समन इन झाला मैदानाच्या आतमध्ये. अशोक सांबरे धाव फलक आता मात्र स्थिरावला गेलाय ते म्हणजे 19 धावसंख्येवरती. आतापर्यंत 2 चेंडू टाकून झाले. 4 चार चेंडू बाकी असतील. पहिला चेंडू वाईड हाताला होता. त्यानंतर सिंगल धाव, त्यानंतर विकेट. ह्यावेळेस ब्लॉकर मध्ये हा चेंडू हाताला गेलाय.
फक्त हलक्या त्याने चेंडूला किल करण्या चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला होता। तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झाली एका धावेश धावफलक 20 च्या धावसंख्येवरती 20 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात। अवलेस मात्र चांगला स्टोक लॉंगच्या डोक्यावरून चेंडू सरळ 6 धावांसाठी षटकार। ओरपी चेंडू हाताला आणि या ओरपी चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय तो म्हणजे निलेश सांबरे याने 6 धावा या षटकारने। धावफलक आता मात्र पुढे सरसावला जातोय तो म्हणजे 26 धावा 26 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। आता मात्र स्कोर एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। एकदा निलेश स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतोय। निलेश टू संतोष अवलेस ऑन साइट ला शडंपुल पॉवरफुल सक्सेसफुल 6 धावा षटकार। बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि या षटकारण आता मात्र धावफलक पुढे सरसावला जातोय तो म्हणजे 32 धावसंख्येवरती 32 धावा। तीन चेंडू अचूक टप्प्यावरती हाताळले होते ते म्हणजे संतोष कालात याने, त्यानंतर मात्र निलेश याने चांगली बॅटिंग केलंय। 2 षटकार आहेत बॅक टू बॅक। ऍम्ब्युलेन्स सरळ बॅटने सरळ चेंडू आमच्या समालोचन कक्षाच्या समोर 6 धावा षटकार। मात रोहित घाटालेने चांगले शतरक्षण केलंय मैदानाच्या बाहेर एका हातामध्ये आयवा जेल पकडलाय। तर शेवटच्या 3 चेंडूवरती आपण पाहतोय षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली आणि या हॅट्रिकच्या सहाय्याने धाव फरक पाहतोय आपण 38 धावा 38 39 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय। 18 चेंडू आणि विजयासाठी 39 धावा पूर्ण करायचे असतील। तर आपण टॉस करतोय दोन्ही संघाचे कॅप्टन इथे आलेले आहेत अबू स्पोर्ट कार्डी आणि सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी। तर प्रवीणजी हांडवा यांना विनंती करतोय की आपल्या शुभस्ते हा टॉस करायचा आहे। प्रवीणजी हांडवा यांच्या शुभस्ते हा टॉस केला जाईल। स्पोर्ट कार्डी आणि सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी या दोन संघात हा टॉस केला जातोय। तर सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी संघाने टॉस जिंकलाय। शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। या जमिनीपद आपण तेजस दादा गोवारी यांचे आगमन झाले या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत। त्यानंतर पादपन प्रमोदजी जाधव यांचं देखील आगमन झालंय त्यांचं देखील हार्दिक स्वागत। त्यानंतर राजेश गोवारी यांना विनंती असेल की आमच्या व्हीआयपी डेस्कवरती यायचं आहे। राजेश गोवारी तर 39 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं विजयासाठी 39 धावा या विजयासाठी पूर्ण करायचे असतील।
39 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं 18 चेंडू आणि विजयासाठी 39 धावा या पूर्ण करायच्या असतील। तेराच्या सरासरीने या 39 धावा पूर्ण करायच्या असतील त्या म्हणजे साईली बन टोकपाड्या संघाला। यानंतर होणारा सामना सिद्धिविनायक स्फोट बेलकडी आणि अब्बू स्फोट खार्डी। बेलकडी संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम शत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। बॅटिंगसाठी निमंत्रण दिलंय ते म्हणजे अब्बू स्फोट खार्डी या संघाला। ललेश गिंबल आणि हर्षद दांडेकर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे। तर पहिल्या षटकातल्यासाठी अशोक सांबळे अवलेस पहिला चेंडू वाईड हाताला गेलाय। वाईड ने धाव फलकाला सुरुवात झालंय। अवांतर धावेने श्री गणेश होतोय। एक धाव ही धाव फलकावरती लागली जाते। 13 सरासरीने 39 धावा या विजयासाठी पूर्ण करायचे आहेत आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय अवांतर धावेने अकाउंट ओपन झालंय। अवलेस मात्र कमबॅक दर्शवलाय। चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू हाताला गेला। डॉट बॉल निधाव चेंडू आलाय। धाव फलक स्थिरावला गेले ते म्हणजे एक या धाव संख्येवरती। पहिल्या चेंडूवरती अवांतरच्या स्वरूपात धाव आली होती मात्र दुसऱ्या चेंडू पाहतोय पण निर्धावच्या स्वरूपात हाताला गेलाय। 39 धावांचा टार्गेट या वेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल जरूर झाला होता मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्या क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय। चेंडूला अडवला गेला मात्र तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झाली। दोन धावा धाव फलकावरती। तर निलेश जाधव यांचं देखील इथं आगमन झालंय। खार्डी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आणि त्याचं स्वागत इथे चौकारण केलंय। चार धावा दोन शतरक्षक होते मात्र त्या दोन शतरक्षकांना हुलकावणी देऊन चेंडू सरळ सीमारेषा पार झालाय। चार धावा चौकार या चौकारण धाव फलक पाहतोय आपण 6 या धावसंख्येवरती। आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 6 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात। 13 सरासरीने 39 धावा पूर्ण करायच्या आहेत। या षटकातील आणखीन 3 चेंडू बाकी असतील। या 3 चेंडू मध्ये आणखीन 7-8 धाव घेण्याचा प्रयत्न असेल दोन्ही फलंदाजांचा। अवलेस आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता। आपण पाहतोय स्टंपच्या अगदी जवळून हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता एस्टेनच्या वरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये। निर्धाव चेंडू धाव फलक 6 या धाव संख्येवरती स्थिरावला गेलाय। बिनबाद 6 धावा या धाव फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात। हा चेंडू देखील आलाय निर्धाव निर्धाव चेंडू चौकार आल्यानंतर बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव हाताला गेले। 6 धावा धाव फलकावरती। 39 धावांचं टार्गेट 6 धावा धाव फलकावरती आणखीन 33 धावींची गरज हा सामना जिंकण्यासाठी। शेवटचा चेंडू आणि हा चेंडू देखील अजून टप्पावरती। डॉट बॉल निर्धाव चेंडू 12 चेंडू आणि आणखीन 33 धावींची गरज। 12 चेंडू 33 धावा 16.50 सरासरीने आणखीन 33 धावा पूर्ण करायच्या असतील दोन षटकांमध्ये। 13 सरासरी आपल्याला पाहायला मिळाली मात्र ही सरासरी आता कुठेतरी वाढली गेली 16.50 सरासरीने या धावा आता मात्र दोन षटकांमध्ये पूर्ण करायच्या असतील।
वसंत येतोय, वसंत सांबरे दुसरे षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती 33 धावांची गरज आहे. 16.50 सरासरी या धावा दोन षटकामध्ये पूर्ण करायचे असतील अशोक सांबरे याने पहिले षटक चांगल्या प्रकारे हाताळलंय. पहिल्या चेंडूवरती आपण बाजू प्रहार केलाय आणि पहिल्या चेंडूवरती षटकार, षटकारानं स्वागत केलं जाते ते म्हणजे वसंत सांबरे असा वेगवान पद्धतीचा हा चेंडू हाताला होता आणि थोडासा दिशाहीन चेंडू देखील हाताला गेला होता. दिशा खराब आणि थोडीशी दशा खराब होत असताना पहिल्या चेंडूवरती वसंत सांबरे याची 6.5 फलक पुढे सरसावलाय ते म्हणजे 12 धावसंख्येवरती. आणखीन 27 धावांची गरज, 11 चेंडू आणखीन 27 धावा विजयासाठी पूर्ण करायच्या असतील. ललेश बॅट मधून आलेला खणखणीत षटकार पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र हा चेंडू अडकीस दिशाहीन पाहायला मिळतोय. व्हाईट चेंडूचा इशारा आला पंचांमार्फत 1+1 दोन धावा असतील. अगदी यष्टांच्या जवळून हा चेंडू नक्कीच टावर झाला, लेग यष्टी सोडून जाणारा हा चेंडू. 1+1 दोन धावा नक्कीच धाव फलकावरती नोंदवल्या गेल्या. फुल टॉच चेंडू आणि ह्या फुल टॉच चेंडूचा पूर्णपणे समाचार घेतलाय षटकार. आतापर्यंत दोन षटकार या ओव्हर मध्ये आलेले आहेत आणि आता मात्र ललेश गिंबल आणि आपण पाहतोय हर्षद दांडेकर हे दोन फलंदाज लय मध्ये त्यांना पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती ललेशने षटकार ठोकला त्यानंतर आता मात्र दुसऱ्या चेंडूवरती हर्षच्या बॅटमधून हा षटकार आलाय. हा वेळेस मात्र चेंडू थोडासा पुढे ठेवला गेला आणि हा चेंडू मात्र निर्धावच्या स्वरूपात फुलटा चेंडू नक्कीच बोनस दिला होता ते म्हणजे हर्षसाठी आणि तो बोनस दोन्ही हाताने स्वीकारला. 10 फलक पादापन 20 या धावसंख्येवरती आणखीन 19 धावांची गरज. 9 चेंडू आणि विजयासाठी 19 धावा. हॅवलेस बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित घेता आला नव्हता मात्र तोपर्यंत एक धावी पूर्ण केली जाईल. एका धावेनिशी दाब फलक 21 या धावसंख्येवरती 21 धावा दाब फलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये भरपूर कमी धावा आल्या होत्या, फक्त 6 धावा आल्या होत्या आणि आतापर्यंत या षटकामध्ये 15 धावा आल्यात. आणखीन 2 चेंडू बाकी असतील, आणखीन 18 धावांची गरज. 8 चेंडू आणि विजयासाठी 18 धावा. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर हाताला गेलाय. पंचाच्या दोन्ही हात पुन्हा एकदा समांतर रेषेमध्ये पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल 17 धावांची गरज, आणखीन 17 धावा विजयासाठी पूर्ण करायचे असतील. वसंत सांबरे आता मात्र भरपूर मागणार ठरला जातोय. अशोक सांबरे यांनी चांगली सुरुवात करून दिली होती, पूर्णपणे प्रेशर टाकलं होतं फलंदाजावरती मात्र या षटकामध्ये ते प्रेशर जुगारून लावलंय. जी कामगिरी केली होती अशोक याने ती कामगिरीवरती नक्कीच पाणी सोडण्याचं काम वसंत याने केलंय मात्र पुन्हा एकदा त्याने कमबॅक दर्शवलाय. त्या फलकावरती धावा लागल्या त्या 22 धावा आणखीन 17 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि विजयासाठी 17 धावा. 7 चेंडू 17 धावा या चेंडूवरती धावा येणं गरजेचं असेल ते म्हणजे साईलवन टोकपाडा संघासाठी. यावेळेस चेंडू पाहिल्यानंतर पूर्णपणे खाली राहिला चेंडू आला आहे निर्धाव. षटक संपलं दुसऱ्या दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या ते म्हणजे 22 धावा आणखीन 17 धावांची गरज. 6 चेंडू आणि विजयासाठी 17 धावा. दोन षटकार आल्यानंतर मात्र आपण पाहतोय वसंत सांबरे याने कमबॅक दर्शवला. आणखीन 17 धावांची गरज, 6 चेंडू यासाठी 17 धावा.
यानंतर होणारा सामना अब्बूस्फोट खार्डी आणि सिद्धिविनायक स्फोट बेलकडी या दोन संघादरम्यान असेल. तर निलेश येतोय, निलेश सांबरे आतापर्यंत 12 मॅच मध्ये फक्त 6 विकेट्स त्याने घेतलेल्या आहेत. तर ऍव्हरेज चांगला पाहायला मिळतोय तो म्हणजे निलेश याचा 17 धावा त्याला ओळखायच्या आहेत. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज, 6 चेंडू 17 धावा आणि हिट विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद चांगल्या प्रकारे हा चेंडू रकीस खेळून काढला होता. मात्र बॅट आपण पाहतोय सरळ एस्टन वरती लागली जाते आणि आपण पाहतोय एस्टा उद्ध्वस्त केल्या ते म्हणजे फलंदाजाने. हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय हर्षद दांडेकर. पहिल्या चेंडू वरती विकेट इथे मिळवले ते म्हणजे निलेश सांबरे याने. 5 चेंडू आणि आणखीन 17 धावांची गरज, 5 चेंडू विजयासाठी 17 धावा. यानंतर अब्बूस्फोट खार्डी आणि सिद्धिविनायक स्फोट बेलकडी या दोन संघादरम्यान मॅच पाहायला मिळेल. त्यानंतर जंबे स्फोट डोंगरीपाडा आणि पीरबाबा स्फोट पापडी असे 4 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. जंबे स्फोट डोंगरीपाडा संघाचं देखील आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. थोडीशी घाई करायची असेल लक्षात घ्या. तर 5 चेंडू आणखीन 17 धावांची गरज विजयासाठी या 17 धावा. पहिल्या चेंडू वरती फलंदाज बाद झालाय. संदेश पवार न्यू बॅट्समन अवलेस ऑन साइड ला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. मात्र चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सरळ निघून जाईल सीमा रेषापार चौकार. चौकाराला आणखीन 13 धावांची गरज, 4 चेंडू विजयासाठी 13 धावा. हा चौकारा अडवायला होता अशोक, याच्याकडे संधी होती. मात्र टप्पा देखील 6 चेंडू टप्पा चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली आपल्याला पाहायला मिळाली, कुठली संधी नाहीये अशोक सांबरेकडे आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. कारण एक एक धाव आता मात्र महत्वाची आहे ती म्हणजे वालिव संघासाठी, दोन्ही संघासाठी. नशिबाचा चौकार आलाय, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा पावित्रा उचलला होता बॅटच्या पट्ट्यामध्ये. जर चेंडू आला असता कदाचित धावा नक्कीच मिळाली असता, कारण गॅप आहे त्या क्षेत्रामध्ये. जो गॅप आहे तो गॅप भरण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज संदेशाने. मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झालेला नाहीये आणि हा चेंडू निर्धाव. आता मात्र 3 चेंडू आणि 13 धावांची गरज, 3-13 समीकरण पाहायला मिळते. पहिल्या चेंडू वरती विकेट, त्यानंतर चौकार, त्यानंतर हा चेंडू आला निर्धाव आणि हा चेंडू देखील निर्धाव. आता मात्र 2 चेंडू आणि 13 धावा, ह्या चेंडू वरती धाव घेणं गरजेचं होती, मात्र ती धाव आलेली नाहीये. मात्र 2 चेंडू आणि 13 धावा. आता मात्र समीकरण थोडस कठीण झालंय ते म्हणजे
सैलेवन टोकपाड़ टीम साठी। पहिल्या षटकामध्ये फक्त सहा धावा आल्या। पहिल्या षटकामध्ये जर जास्तीत जास्त धावा जर आल्या असत्या तर आता मात्र दडपण टाकण्याची नक्कीच संधी होती ती म्हणजे सैलेबन टोकपाड्या टीमला। पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न झाला मात्र चेंडू सरळ पायावरती येऊन आदळला गेला। लेग बायच्या स्वरूपात एक धाव ही धाव फलकावरती नोंदवली जाईल। 27 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्या गेल्यात। शेवटचा चेंडू देखील आलाय निर्धाव आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे जुदानी वालिव्या संघाने। तर हार्डक सैलेबन टोकपाडा तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच जुदानी वालिव। तर मॅचचा मॅचचा आपण मध्ये सामनावीर त्याचं राहिलं होतं कारण लगेच मॅच स्टार्ट झाली होती। संदेश पवार राहिला होता मॅन ऑफ द मॅच।